भरपूर गर्दी आहे आज. त्या गर्दीत जवळजवळ 2 ते 3 तास गेले असते, त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलं. आणि या कालापूरचा एरिया तुम्हाला इथून बघायला मिळतो मस्त पैकी. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी सुमित स्वागत करतो आपल्या मराठमध्ये, तुमच्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये, म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये. आज आहे देवशयनी आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपल्याला काय पंढरपूरला जायला तर जमलेलं नाहीये, पण आपण चाललोय धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताकई मधल्या विठ्ठल मंदिरामध्ये. तर तिथे जाऊन आपण विठुरायाचं दर्शन घेऊया. मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस जरा थांबलेला आहे, त्यामुळे आपण निघालोय. आज माझ्यासोबत आज प्रतीक आहे. आणि इकडे जर तुम्ही मागे बघितलं तर हा सोनगिरी किल्ला आहे. तिथे आपण एकदा जायचा प्रयत्न केला होता, पण आपल्याला काही रस्ता भेटला नव्हता. आणि घरापासून जवळ असल्यामुळे गाडी घेणंच प्रेफर केलंय, कारण नंतर परत ट्रेनने आपण जाणार खोपोलीवरून. तिथून परत एक 10 किलोमीटरचा रस्ता आहे, त्यापेक्षा आपण म्हटलं गाडी घेऊनच जाऊया. भरपूर गर्दी आहे आज, कारण आज पूर्ण वारकरी संप्रदाय प्लस दर्शनाला भाविक आलेले आहेत. गुगल मॅपची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन इथेच. आणि ही लोकेशन कशी मध्ये मुंबई पुण्याच्या मध्ये, परत कर्जत पण जवळ पडतं, खोपोली पण जवळ पडतं, त्यामुळे भरपूर गर्दी असते इथे. मी तिथपासून जी लाईन लागली आहे गाड्यांची, ती पूर्ण हायवे पर्यंत आहे. आणि हायवेला तिथे बाहेर पोलीस आहेत, तिथे तुम्हाला पार्किंगला गाडी लावा लागते. आणि तिथून आतमध्ये असं पूर्ण चढत यायला लागतं. इकडून असा हा रस्ता आहे पूर्ण नागमोडी वळणाचा. धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर ताकई गावामध्ये वरती डोंगरावर वसलेलं आहे. आणि तुम्ही आजूबाजूचा जो परिसर बघितला तर खूप निसर्गरम्य असा परिसर आहे इथे. आधी हे मंदिर छोटं होतं, त्याच्यानंतर याचा जीर्णोद्धार केला गेला आणि सुबक असं हे मंदिर बांधलं गेलं. आतमध्ये आपल्याला विठ्ठल रखुमाईच्या छान अशा मूर्त्या बघायला मिळतात. धर्मशाळा आहे इथे, जे भाविक येतात त्यांच्या राहण्याची इथे सोय केली जाते. पण आता इथे सध्या दर्शनासाठी रांग केलेली आहे. आणि इथे जर तुम्ही बघाल तर ही पूर्ण गर्दी आहे, म्हणजे पूर्ण तिथपासून अशी नागमोडी लाईन जी गेलेली आहे ती इथपर्यंत आलेली आहे. आणि मला असं वाटतं इथे जवळजवळ तुम्हाला 2 ते 3 तास जातील याच्यात. आणि एवढाच टाइम नाही आपल्याकडे, त्यामुळे आपण बाहेरून दर्शन घेऊया आणि मग तिथूनच पुढे निघूया. एकदा कधी फ्री टाइम भेटला तर आपण इथे येऊ नक्की. हवामंडळातून तुम्हाला हा एक मस्त इथे व्ह्यू बघायला मिळतो. आणि जो निसर्ग पसरलेला आहे, पळसदरीचा निसर्ग, कालापूरचा एरिया आहे. आणि या कालापूरचा एरिया तुम्हाला इथून बघायला मिळतो मस्त पैकी. या मंदिराची खासियत म्हणजे इथे भरणारी जत्रा. नोव्हेंबरच्या कार्तिक शुद्ध एकादशीला इथे 15 दिवसाची एक मोठी जत्रा भरते. आणि या जत्रेमध्ये कोट्यवधींची उलाढाल केली जाते. या जत्रेमध्ये सुकी मच्छी, घोंगडी, बैल याचा व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. हे जे जत्रेचे 15 दिवस असतात, त्या दिवसांमध्ये लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात, खरेदी विक्री करतात आणि जत्रेचा आनंद देखील घेतात. अशी आख्यायिका सांगितली जाते की सुमारे 350 वर्षापूर्वी जेव्हा संत तुकाराम महाराज मिरचीचा व्यवसाय करण्यासाठी या डोंगरावर यायचे, तेव्हा पैशाची वसुली करण्यासाठी बोंब ही हाक मारत आणि त्या बोंब या नावावरून इथे बोंबल्या विठोबाची जत्रा असं हे नाव पडलं. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये ही जत्रा भरली जाते आणि रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा म्हणून ओळखली जाते. निसर्गरम्य वातावरणात बसलेलं सुंदर असं या मंदिरामुळे ही जत्रा प्रसिद्ध झाल्याची आपल्याला समजते. कर्जतवरून इथे आला, अर्धा तास गेला आमचा गाडीवर. आणि जर ट्रेनने आला असं तर ट्रेनच्या टायमिंगनुसार निघायला लागला असं आपल्याला. आणि इथून वरती यायला 5 मिनिटं लागली, म्हणजे तिथून पायथ्यापासून इथे वरती यायला. आणि वरती जी सभागृहात तुम्ही गर्दी बघितली असेल,
त्या गर्दीत जवळजवळ 2 ते 3 तास गेले असते, त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि विठुरायच्या जवळ गेलो काय लांब गेलो काय आपल्याला दर्शन भेटल्याशी म्हटलं, तर दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघतोय. तिथे जर आपल्याला लांबून दर्शन भेटलं म्हणून आता आम्ही निघालोय. इथे आपण जवळ चालू होतो तर आपल्याला इथून महडचा गणपती जवळ आहे, जो अष्टविनायकातला महडचा गणपती आहे तो आपल्याला इथून जवळ आहे. इथे पण बऱ्यापैकी गर्दी आणि इथे पण आपले 3 तास जातील जवळजवळ, त्यामुळे आपण इथे पण बाहेरून दर्शन घेऊया आणि मग इथून निघूया. इकडे गणपती मंदिर आहे आणि या साईडला जर तुम्ही जाल तर इथे शनी मंदिर, राहू केतू, शिव मंदिर आहे. कोपऱ्यामध्ये हे दत्त मंदिर आहे आणि या दत्त मंदिराच्या बाजूला जर तुम्ही बघाल तर इथे भक्त निवास आहे. तिथे जे अष्टविनायकाच्या यात्रेला जे लोक निघतात, भक्त निघतात, त्यांना राहण्याची सोय इथे केली जाते. आपल्याला महडला देखील गर्दी भेटलेली आहे. खर तर मला अंदाज आलेला की या गर्दीचा की तिथे गर्दी असेल म्हणून, कारण या दोन्ही ठिकाणांच्या मध्ये फक्त 5 मिनिटाचं अंतर आहे आणि जी लोक तिथे दर्शनाला गेली होती तीच महडला दर्शनाला आली होती. काही लोक महडवरून दर्शन घेऊन मग पुढे जाणार होती, त्यामुळे फुल गर्दी होती दोन्ही ठिकाणी. आपण एका जरी ठिकाणी थांबलो असतो तरी आपल्याकडे प्रत्येकी 3 तास गेले असते, म्हणजे या ठिकाणी या गर्दीत 3 तास, पुढे जाऊन त्या गर्दीत 3 तास, त्यामुळे आपण थांबण्याचा प्रेफर नाही केला कारण मला आता परत ढोल ताशाने प्रॅक्टिसला जायचंय आणि पाऊस पण येत होता त्यामुळे पटापट आलो आपण. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन भागासह, तोपर्यंत पाहत राहा तुमच्या हक्काचे चॅनल आपली संस्कृती. रामटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताकई या गावामध्ये असणाऱ्या विठ्ठल मंदिराच्या दर्शनाला होते ना रेकॉर्डिंग. हा रस्त्याने तिथून जो मधून रस्ता निघतो हायवेच्या इथून, तिथून आतमध्ये आलोय. हायवेच्या इथून जो रस्ता निघतो